नमस्कार शेतकरी मित्रांनो, बांधवांनो, मी गणेश हनुमंत गुगे, आरपीआय पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख। बांधवांनो, आज गेल्या 4-5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला हे जे शासनाचं पशुवैद्यकीय हॉस्पिटल आहे ते बंद आहे। यापूर्वी पण वेळेवरती या ठिकाणी डॉक्टर कधी येत नव्हते। आज पावसाळ्याचे दिवस आहेत, जनावरांना वेगवेगळे आजार होत आहेत। शासनाचं एवढं मोठं हॉस्पिटल असताना या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होत नाही, डॉक्टर नेमलेले असताना देखील डॉक्टर या ठिकाणी येत नाहीत। या ठिकाणी 2 कर्मचारी आहेत, डॉक्टर आहेत, परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी या गोष्टीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत आहेत। त्यांना वारंवार विनंती केलेली आहे की दवाखाना सुरू ठेवा, जे काय टायमिंग आहे त्या टायमिंगला डॉक्टरला इथं थांबण्यास सांगा, परंतु प्रशासन दखल घेत नाही। माझी संबंधित अधिकाऱ्याला विनंती आहे, या ठिकाणची परिस्थिती आपण बघावी। या ठिकाणी अपघात झालेला एक कुत्रा आहे, ते या ठिकाणी आणून टाकलेलं आहे कुणीतरी, तर हे इथं तडफडत आहे। या ठिकाणी जर आज डॉक्टर उपलब्ध असते तर या कुत्र्याचा जीव वाचला असता। म्हणजे ज्या हेतूसाठी हे हॉस्पिटल उभं केलं आहे, शासन ज्या हेतूने यांना पगार देत आहे। तर ते डॉक्टर संबंधित कर्मचारी फुकटची पगार घेऊन घरी ऐशोआरामाचं जीवन जगत आहेत। शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही या बाबतीत आवाज उठवा आणि अधिकारी संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना विनंती आहे की या हॉस्पिटलमध्ये रोजच्या रोज डॉक्टर यावा आणि शेतकऱ्यांना जे काही समस्या भेडसावत आहेत, आज वेगवेगळे लसीकरणसाठी उपलब्ध आहेत, ते लसीकरण आहे, टॉनिक आहेत, गोचड्याचे औषध आहेत, जे जनावरांच्या आरोग्यासाठी लागते ती सगळी संसाधनं या ठिकाणी उपलब्ध असायलाच पाहिजेत। या ठिकाणी पूर्ण वेळ डॉक्टर तात्काळ नेमणूक करावी आणि त्या डॉक्टरने दवाखाना गेल्या 5 महिन्यापासून बंद आहे ते उद्यापासून उघडावा, ही माझी प्रशासनाला विनंती आहे। या 8 दिवसांमध्ये जर या ठिकाणी डॉक्टरची नियुक्ती करून हॉस्पिटल सुरू केलं गेलं नाही तर आरपीआय पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची आपण दखल घ्यावी। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र।